नाही, मला त्याच्याबद्दल आधी काहीच कल्पना नव्हती. मी जे काम केलं ते विधानभवनातील सेंट्रल हॉलसाठी, म्हणजे त्याच्यासाठीच कोटेशन्स मागवली होती, चौघांना कोटेशन्स चौघांकडून घेतली, चार आर्टिस्टकडून, आणि त्याच्यासाठीच मी काम केलं. मला हे चित्र बदलणार किंवा दुसरीकडे कुठे लावणार याची कल्पना असेल तर मी दिलंच नसतं. हे सगळं अचानक घडलं आणि आदल्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं फोनवरून की तुमचं पेंटिंग आम्ही दुसरीकडे लावणार आहोत म्हणून. तेव्हा आम्ही त्याला ठाम नकार दिला की आम्हाला ते चालणार नाही, कारण मी काम केलं ते मध्यवर्ती सभागृहासाठी केलं विधानभवनाच्या, दुसरीकडे कसं तुम्ही लावू शकता. काय काही कल्पना नाही. आत्ताच तर मी बघितलं सगळं, आम्हाला आमंत्रण नव्हतं त्याच्यामुळे मी घरातूनच बघत होते, पण कशामुळे काय मला काही कल्पना नाही आहे, ते आता कळेल. नाही ते काहीच आता मला सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत हे का एक दोन दिवसामध्ये कळेल का कशामुळे काय झालं ते. जसं की तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत पण काम केलं आहे, हो, काय सांगणार मग हे जे तुमच्या बरोबर हे झालं त्याबद्दल काय सांगणार की काय तुम्ही हर्ट आहात, तुमचे जे फिलिंग्स आहेत, हो, तुमचं टॅलेंट आहे, हो 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 हो. बघा, माननीय बाळासाहेब यांच्यामुळे मला संसदेतील जे वीर सावरकरांचं पेंटिंग होतं जे सेंट्रल हॉलमध्ये लागलेलं आहे ते मला केवळ माननीय बाळासाहेबांच्यामुळे मिळालं, कारण ते स्वतः एक उत्तम आर्टिस्ट होते, त्यांना आर्टमधलं कळायचं, त्याच्यामुळे त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं. दुसरं विधानभवन गुजरात, त्यावेळेला मोदी साहेब CM होते, तर मोदी साहेबांनी बाळासाहेबांनी रेकमेंड केल्यामुळे मोदी साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मला तिकडचं गुजरात विधानभवनामधलं वीर सावरकरांचं ते 28 मेला लागलं, तिथे लागलं. म्हणजे दोन्ही कामं मला जी मिळाली ती केवळ माननीय बाळासाहेब, कारण त्यांचा माझ्या चित्रकौशल्यावरती विश्वास होता म्हणून त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही कामं मला माझ्यावर सोपवली. आता माझ्यावरचा विश्वास जर का माहिती नाही काय काय घडलं काय माहिती नाही, पण हा विश्वास जो त्यांनी दाखवला तो इथे माझ्यावरती दाखवला गेला नाही, त्याचं मला फार दुःख होतं आहे. म्हणजे तुम्ही मला काम दिलं पण माझं चित्र ऐन वेळेला असं बदलण्यात आलं त्याचं मला फार वाईट वाटतंय. नाही तसं मी आता आजच झाल्यामुळे आता पुढे काय करायचं ना हे आता विचार आपण करीन काय करावं ते, कोणाशी बोलायला लागेल किंवा काय, किंवा आता तिथे मी दुसरीकडे कुठे लावून देणार नाही चित्र. ते चित्र जिथे लागायला हवं तिथेच लागायला हवं. यावर मी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.